माझं नाव देवकन्या जगदाळे आहे आणि आजचा जो उत्सव समतेचा हा कार्यक्रम आहे तो स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद जिल्हा परिषद उस्मानाबाद आणि युनिसेफ महाराष्ट्र या यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपल्या तेर या गावामध्ये आज आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम स्त्री पुरुष समानता बालविवाह बालअत्याचार हिंसाचार आणि बालकामगार बालमजूर अशा वेगवेगळ्या माध्यम विषयावरती घराघरामध्ये संदेश पोहोचवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ह्या तेर नगरीमध्ये आयोजित केलेला आहे आणि आजचा हा एक कार्यक्रम आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डिसेंबरपासून चालू झालेला आहे आणि थोडीशी ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की जगामध्ये 3 देशाची निवड झालेली आहे या हा कार्यक्रम राबवण्यासाठी. त्याच्यामध्ये भारत देश बांगलादेश आणि अमेरिका आहे आणि भारत देशातून महाराष्ट्रामध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची निवड झालेली आहे आणि त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यामध्ये 50 शाळांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. तर याच्यामधून 40 शाळा प्राथमिक शाळा आहेत आणि 10 शाळा माध्यमिक शाळा आहेत. तर स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमातून 10 शाळेमध्ये 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत लिंग समभाव स्त्री पुरुष समानता असा विविध विषयावरती त्यांना 13 सेशनमधून हा त्यांना अभ्यासक्रम होता. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सोबत कार्यशाळा झालेल्या आहेत, प्रशिक्षण झालेलं आहे आणि टीचर सगळे ह्या शाळेचे 10 शाळेचे शिक्षक जे आहेत तर त्यांच्यासाठी पण आपल्या डायट कॉलेज जिल्हा प्रशिक्षण सेंटर उस्मानाबाद या ठिकाणी सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण झालेलं आहे या स्त्री पुरुष समानतेच्या विषयामध्ये. आणि आज आपण 13 गावामध्ये गावासाठी उत्सव समतेचा हा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरूपातून इथं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध खेळ आणि खेळाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत दिलेला संदेश हे खूप नाविन्यपूर्ण आहे. तर सुरुवात ह्या कार्यक्रमाची सकाळी 9 वाजता झालेली आहे आणि सकाळी 9 वाजता रॅली निघालेली आहे मुलांच्या सोबत. गावातले नागरिक आहेत, त्याच्यामध्ये महिला पुरुष शिक्षक आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पत्रकार आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, बचत गटातील महिला आहेत, अंगणवाडी कार्यकर्ते आहेत, एकंदरीत सर्व प्रकारचे विविध प्रतिष्ठित नागरिक आहेत या गावचे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आणि तेरणा विद्यालय आणि संत विद्यालय, महाराष्ट्र संत विद्यालय या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक हे सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सुट्टी असून सुद्धा सहभागी झालेले आहेत. तर प्रत्येकाने या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि सुरुवातीला रॅली काढल्यानंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि यावेळी प्रत्येक मान्यवरांनी या कार्यक्रमाबद्दल स्वतःचे मनोगत व्यक्त केलेले आहे. गावामध्ये बालअत्याचार हिंसाचार बालकामगार हुंडाबंदी आणि बालविवाह तसेच हिंसाचार अशा विविध ज्या गोष्टी आहेत हे घडणार नाही, सगळ्यांचं संरक्षण केलं जाणार ह्याबद्दल इथं सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि या उस्मानाबाद ह्या तेर या गावामध्ये आपण जो आजचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये संगीत खुर्चीमध्ये सर्व आलेल्या उपस्थित मान्यवरांनी भाग घेऊन स्वतः संगीत खुर्ची खेळलेले आहेत. तर त्यामधून सुद्धा आपल्याला ह्याच विषयावरती स्त्री पुरुष समानता या विषयावरती संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सापशिडीचा खेळ आहे, त्यानंतर खुलजा शिमशिम आहे आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये जे थोर समाजसुधारक होऊन गेलेले आहेत तर अशा लोकांचे विचार घेण्यासाठी आम्ही एक हॉल सजावट केलेला आहे. त्याच्यामध्ये पाहुण्यांशी गप्पा
हा एक आम्ही हॉल सजावट केलेला आहे। तर त्या हॉलमध्ये प्रत्येक जण स्वतः जाऊन समाज सुधारक यांच्या सोबत थोड़ा संवाद केलेला आहे आणि स्वतःला स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पाहिलेला आहे आणि स्वतःचे मत त्याच्यामध्ये प्रत्येकाने व्यक्त केलेला आहे की जसं त्यांचे कार्य आहे तसे आपण आपल्या गावासाठीचं कुठलं कार्य आपण केलं पाहिजे असं त्यांनी प्रत्येकाने ह्याच्यामध्ये मत व्यक्त केलेला आहे। आणि यानंतर आता आपण बघितलं तर सगळे मुलं खूप आनंदाने उत्साहाने या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सहभाग स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी निबंध स्पर्धा चालू आहेत, रांगोळी स्पर्धा चालू आहेत, चित्रकला स्पर्धा चालू आहेत आणि आत्ता महिला सगळ्या येत आहेत त्याच्यामध्ये संगीत खुर्ची आहे, नंतर आडथळ्याची शर्यत आहे, अशा वेगवेगळ्या स्पर्धामधून आणि वेगवेगळ्या खेळामधून प्रत्येक खेळामधून वेगळा संदेश असा ह्याच्यामध्ये गुप्त आहे आणि तो संदेश त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे। प्रत्येक संदेश चर्चेतून समोर लोकांच्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे असा हा कार्यक्रम आहे। माझं नाव राणी शिराळ आहे आणि आज आम्ही उत्सव समतेचा हा कार्यक्रम तेरगावामध्ये घेतलेला आहे। तर या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला, जेणेकरून आम्हाला शाळे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच, शाळेतील विद्यार्थी यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि गावातील नागरिक। तर आमचा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि हा कार्यक्रम आमचा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे। जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेणार आहेत आणि हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि यातूनच आम्ही महिला पुरुष समानता दाखवणार आहेत। माझं नाव सीमा संतोष सरडे। आज तेरगावामध्ये आमचा उत्सव संपतेचा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि संगीत खुर्चीमध्ये पण सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी आणि लहान मुलं पण खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेत आहेत।